भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले व भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करण्यात आले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, सरचिटणीस सुनील केदार, काशीनाथ शिलेदार, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष गणेश कांबळे, मध्य मंडळ अध्यक्ष वसंत उशीर, उत्तमराव उगले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपा कार्यालयाच्या वसंत स्मृती येथे कार्यक्रम संपन्न झाला. तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना व नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भारतीय संविधान सशक्त असून ते बनवताना दलित दीन दुबळ्यांच्या सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संविधानाचा सर्वांनी आदर बाळगण्याची गरज असून हक्कांबरोबरच कर्तव्याची जाणीवही सर्वांनी ठेवावी. भाजपा सरकारने सर्व घटकांसाठी आणि त्यांच्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी विविध योजना आखल्या असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले. प्रारंभी अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष गणेश कांबळे यांनी संविधानाचे महत्व विशद केले. मध्य मंडळ अध्यक्ष वसंत उशीर यांनी संविधानाचे वाचन केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदन खरे यांनी केले. याप्रसंगी सरचिटणीस रोहिणी नायडू, ॲडव्होकेट श्याम बडोदे, नंदकुमार देसाई, रोहिणी रक्ते, संगीता जाधव, कविता तेजाळे, राजेंद्र मोरे, गजानन रणबावळे, अनिल मोरे, मदन प्रवीण नन्नावरे, अंबादास अहिरे, राम काळे, प्रदीप पाटील, ऋषिकेश डापसे, बाळासाहेब घुगे, विनायक कस्तुरे, नंदिनी रणबावळे, आरिफ काझी, राजू शेख, हिना शेख, देवेंद्र चुमळे, विजय कुलकर्णी, धनंजय सोनवणे, सदानंद तायडे आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी चंदन खरे.